हाँ सब शुरू करो यार, पाटिल सर। हाँ हेलो। सर, बोला है तो आवाज। हाँ, सर्वप्रथम सर्वांचं आजच्या या मीटिंगमध्ये सर्वांचं विद्यार्थी, प्रशासक वर्ग आणि शिक्षक वर्ग या सर्वांचं मी स्वागत करतो। जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पंचायत समिती राधानगरी यांचंही आभार मानतो की त्यांनी मला हा या इतक्या लोकांशी, इतक्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। मी श्री गणेश शंकर पाटील, केंद्र शाळा फेजिवडे, तालुका राधानगरी। राधानगरी म्हणजे शिष्यवृत्तीची पंढरी मानली जाते। त्या तालुक्यातील एक शिक्षक आपल्याशी संवाद साधणार आहे। नेमकं शिष्यवृत्तीमध्ये नेमका कसा अभ्यास घेतला पाहिजे, कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे आणि काय केलं पाहिजे याच्याशी संवाद साधणार आहे। माझ्याकडे विषय दिलेला आहे तो बुद्धिमत्ता। मॅडम, सर्वांना ऐकू येते ना? हो सर, येते सर, येते व्यवस्थित येते सर। ओके ओके। माझ्याकडे विषय दिलाय तो बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेतला घटक आहे तो बाळांनो इंग्रजी अक्षरमाला। तर इंग्रजी अक्षरमाला हा जर घटक पाहिला तर या घटकामध्ये फारसं अवघड असं प्रश्न विचारले जात नाहीत। फक्त तुम्हाला प्रत्येक अक्षराचे क्रमांक A चा 1, B चा 2, तसाच उलट क्रमांक पाठ पाहिजे। हॅलो भापकर सर, हॅलो बोला सर, ते स्क्रीन शेअरिंगला माझ्यात ऑप्शन येणं झालाय। प्रेझेंट नाव, याच्यावरती क्लिक करा सर। प्रेझेंट नाव प्रेझेंट नाऊ, यस। शेअरिंग झालं होतं सर, मगाशी तुमचं स्क्रीन शेअर झालं होतं। ओके। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बघा बरं काय। हाँ सर, झालं सर। ओके, आता हाँ दिसते का सर? पर्वत नैऋत्य असे दिसते काय? होते ओके ओके ठीक आहे, थँक यू। सर, तर बाळांनो तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला की प्रश्नपत्रिका आणि सर्व शिक्षकांना महत्वाची म्हणजे गोष्ट सांगायची आहे आपल्याला की या 2 महिन्यामध्ये आता राहिलेले साधारणतः 60 ते 70 दिवसच आपल्याकडे शिष्यवृत्तीचे शिल्लक आहेत आणि फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा होत आहे। तर याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळवायचं असेल तर प्रत्येक घटकामधले काही अवघड प्रश्न आहेत किंवा त्या ज्याच्यावर आपण काम करू शकतो अशा प्रश्नांची आपण 2-2 मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। सर्वात महत्वाचं की विद्यार्थ्यांना सगळ्याच घटकांच्यावर आपण चर्चा करणं महत्वाचं आहे। यातून मध्ये सूचना पालन घटकामध्ये उजवं डावं हे घटक जरी महत्वाचे असलेत तरी मी तुम्हाला आता पहा सूचना पालन मधला सर्वांना सर हे शब्द दिसतात ना? हॅलो। ओके दिसत आहे सर, दिसत आहे। तर बघा, पर्वत हा शब्दामध्ये किती जोडाक्षर आहेत असा प्रश्न विचारतात। मग पर्वत या शब्दामध्ये जोडाक्षर विचारले तर पर्वत या शब्दामध्ये रफार असल्यामुळं 1 जोडाक्षर धरतात आणि नैऋत्यमध्ये जर विचारलं तर नैऋत्यमध्ये विद्यार्थी आपले 2 जोडाक्षर आहेत असं त्यांना वाटतं की ऋ मधला रफार वरचा आणि त्य, तर इथं विद्यार्थी आपला चुकू शकतो।
हे सूचना पालन मधला अवघड मधला जोडाक्षर मधला घटक आहे. आणि याच्यामध्ये पर्वत या शब्दामध्ये र व आणि र हे र आणि व यांचं व्यंजन अधिक व्यंजन ज्यावेळी होतं त्यावेळी तो जोडाक्षर होतं बाळांनो. आणि मग नैऋत्य मध्ये रफार हा रु या स्वरावर आलाय त्यामुळं र अधिक रु हा स्वर होतो आणि त्याच्या पुढचं जे आहे त अधिक य मी खाली त्याच फोड केलेले आहे. मग वरवरच आपण जर सांगितलं की रफार आला तर जोडाक्षर होतं हा एवढाच नियम सांगितला तर त्याच्यावर नैऋत्य सारख्या शब्दाला विद्यार्थ्याचे 2 मार्क आपले जाऊ शकतात. त्याच्यानंतरचा पुढचा आहे कृपा. कृपामध्ये जो खाली वाटी आहे कृपाला कु कृ आपण ज्याला म्हणजे ऋषीचा रु मिसळला जातो त्याच्यामुळे त्याची फोड होते क अधिक ऋषीचा रु म्हणजे व्यंजन अधिक स्वर. त्याच्यामध्ये जर विचार केला तर कृपामध्ये कोणतंही जोडाक्षर नाही पण वक्तृत्वमध्ये जर विचार केला आणि त्याच विद्यार्थ्याने विचार केला की कृ या ठिकाणी सुद्धा जोडाक्षर नाही कारण सरांनी सांगितलंय किंवा मॅडमांनी सांगितलंय की खाली जर वाटी असेल तर त्याला जोडाक्षर नाही पण त्याच्याही अगोदर त्याला क लागलंय क त आणि ऋषीचा रु आहे म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी जोडाक्षर होत. त्याच्या पुढचा त्व आहे जोडाक्षर हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं. फक्त वरवरचा टू क्रू असे जे शब्द आहेत हे वरवरच वाटी आली की त्याला जोडाक्षर नसतं हे सांगणं बरोबर नाही. मग याच्या फोड करणं याची फोड करणं विद्यार्थ्याला फोड करून देणं व्यंजन अधिक व्यंजन हे सांगणं गरजेचं आहे. आता क्लृप्ती हा शब्द जर पाहिला तर याच्यामध्ये विद्यार्थी म्हणेल की क्लृप्तीमध्ये जोडाक्षर 2 आहेत तर 2 जोडाक्षर नाही तिथं 1च जोडाक्षर आहे कारण क्लृप्तीमधला रु हा स्वर आहे आणि क नंतर स्वर येतोय म्हणजे व्यंजनानंतर स्वर येत असेल तर ते जोडाक्षर नाही. आणि प नंतर परत व्यंजन व्यंजनानंतर व्यंजन आलंय आणि परत ई इकार आलाय त्यामुळे ती हा शब्द मात्र काय आहे हा अक्षर मात्र जोडाक्षर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं 100% आपण सांगितलं पाहिजे कोणते स्वर कोणते व्यंजन आणि त्याचबरोबर व्यंजन अधिक व्यंजन अशी ज्यावेळी योजना येईल अशी ज्यावेळी रचना येईल त्यावेळी 100% तिथंच जोडाक्षर आहे इतक्या खोलवर सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कच्चं तपासणं गरजेचं आहे. मी खास करून मॅडमांना कालच फोन करून सांगितलं. आता आपला जो घटक आहे या घटकामध्ये हा हे जे अक्षरमाला आहे या अक्षरमालामध्ये क्रमांक आपल्या पुस्तकामध्ये दिलेलेच आहेत हे क्रमांक समोर ठेवणे आणि त्याच्याकडून डावी आणि उजवी हे घटवून घेणं गरजेचं आहे. याच्यावर जर विचार केला तर याच्यामध्ये फारसे अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. फक्त एक की विद्यार्थ्याला डावं डावीकडून उजवं उजवीकडून उजव्या बाजूचे डाव्या बाजूचे याचा सराव जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे. मला त्याच्याही पुढे सांगायचं आहे की याही पेक्षा शिक्षकांना आणि मार्गदर्शकांना माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांच्याकडून या 2 महिन्यामध्ये हा कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे तर पहिली गोष्ट विद्यार्थ्यानं कच्चं केलेले पाहिजे. आता विद्यार्थ्यानं कच्चं केलेलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यानं प्रत्येक प्रश्न सोडवताना त्याचं कच्चं केलेलं पाहिजे. आता उदाहरणार्थ मी तुमच्या समोर काही माझी विद्यार्थिनी तनुजा मांगुळकर नावाची विद्यार्थिनी या विद्यार्थिनीनं आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये राज्यात 2री विद्यार्थिनी ही आली आणि 2022 परीक्षेमध्ये तर या विद्यार्थीनं काय पेपर सोडवला होता कसा पेपर सोडवला होता याचं थोडस तिच्या पेपरचं तो जो पेपर आहे बोर्डाला तो जसा सोडवलाय त्याच्या प्रकारचं तुमच्या समोर दाखवतो. पहा आता थोडस विषयांतर होईल असं वाटेल तुम्हाला पण मला माहितीये मला वाटतंय की या 2 महिन्यामध्ये एखादा घटक शिकवण्यापेक्षा सर्वच घटकामधलं कसं शिकवलं पाहिजे आणि कसा अभ्यास घेतला पाहिजे कसा सराव केला पाहिजे हा जर दृष्टिकोन सर्वांच्या समोर जर दिला किंवा आला तर
तर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचा मार्ग निघेल आणि शिकवणं सर्व मार्गदर्शकांचे शिकवणं थोडस वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं, वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, पण सगळ्यांना दो प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क मिळवायचं हे उद्दिष्ट मात्र सर्वांचं एकच आहे. त्यामुळं शिकवण्यामध्ये इकडं तिकडं झालं किंवा शिकवण्यामध्ये थोडस कमी जास्त झालं तर फारसा फरक पडत नाही. फरक पडतो तो आपल्या सरावामध्ये आणि सरावामध्ये येणाऱ्या दृष्टिकोनामध्ये. पाहूया याने हिनं बघा प्रत्येक गोष्ट कच्ची केली आणि ती समोर माझ्या समोर दिसते आणि मला समजते तिनं काय केलंय, कुठं चुकली आणि कोणता घटक. 5 डझन हा शब्द तिथं दिसतोय तर 5 डझनच्या पुढे तिने 60 मांडलंय. पहा 2 ग्रोसच्या पुढे तिनं 288 मांडलंय. पहा आणि तिला किती डझन करायचं आहे तर तिनं परत कच्चं केलंय 288 परत 60 आणि तिला 12 भागले. म्हणजे या क्रिया माझ्या समोर दिसत असतील तर मला ते करणं तिच्यावर काम करणं सोपं जाईल. समजा तिचं 2 ग्रोस चुकला असेल तर मला तिला ग्रोस म्हणजे काय ते समजावून सांगता येईल. तिचं डझन चुकला असेल तर डझन म्हणजे काय सांगता येईल. आणि तिचं डझन न लिहिता तिनं आहे तीच बेरीज लिहिली असेल तर ते मला सांगता येईल. मला सांगायचं आहे की तिला विद्यार्थ्याचं कच्चं विद्यार्थ्यानं केलेलं पाहिजे. तो हवेत करत असेल 2 अधिक 3 ही सुद्धा एखादी लहानशी गणिताची क्रिया असेल किंवा बुद्धिमत्तेची असेल किंवा मराठीतला असेल तर त्यानं हातानं ते लिहिलेलं पाहिजे आणि ते तुम्हाला दिसलंच पाहिजे. त्यानंतर पहा याच्यामध्ये कच्चं केलेलं आता मराठीमध्ये कच्चं काय करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न येतोय. तर मराठीमध्येच देखील विचारलंय काय आणि बघा वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे. आता वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे हा शब्द उल्लेख आहे याला अंडरलाईन केलं कारण का तिला माहिती आहे की तर 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. किती व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे आणि किती व्यक्तींचा उल्लेख आहे. त्यामुळे मला काम काय करायचं आहे, मला कोणत्या गोष्टीवर काम करायचं आहे, मला काय मिळवायचं आहे त्यातून ह्या गोष्टी. आणि तशाच प्रकारे तिनं ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख झालेला आहे त्या त्या गोष्टींना तिनं काय केलेलं आहे अंडरलाईन केलेलं आहे. म्हणजे त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी तिला करायच्या आहेत त्या तिनं केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट काही शिक्षकांचं किंवा मार्गदर्शकांची माझा विद्यार्थी गडबड करतो माझं आमचे जरास मार्क काढतो समजते त्याला आपण जराशी गडबड करतो किंवा विद्यार्थी मित्र ऐकत असतील तर त्याने सांग की जराशी आपली गडबड होती असं वाटतंय. त्यावेळी आपण या कामात म्हणजे कच्च्याच्या कामात जर गुंतलो तर चांगल्या प्रकारे अंडरलाईन करणे, नेमकं काय विचारले ते पाहणे, प्रश्नाचा शेवटचा भाग नीट वाचणे ह्या जर केल्या. बघा आता इथं काय विचारले असे गीता कोणाला म्हणाली, तिनं गीता कोणाला म्हणाली याला अंडरलाईन केले. हा पेपर म्हणजे तिला काय या प्रश्नाचं उत्तर कोणासाठी लिहायचं आहे, कोणत्या पर्यायाकडे जायचं आहे हे तिनं केले. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की तिनं चारही पर्याय बघा तुम्ही नीट बघा चारही पर्यायावर काम केलेलं आहे. पहिला 5 का नाही, दुसरा पर्याय 7 का, 6, तिसरा पर्याय 6 बरोबर का आणि चौथा पर्याय का नाही याच्यावर तिने विचार मंथन केले. म्हणजे चारही पर्याय तपासणे हे गरजेचं आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये. दुसरी गोष्ट जो विद्यार्थी बरोबर सोडवतो, बघा माझं एक वाक्य विद्यार्थ्यांनी सर्वांनी ऐकून घ्या आणि सर्व शिक्षकांनी की जो विद्यार्थी बरोबर प्रश्न सोडवतो तो विद्यार्थी 300 पैकी 300 मार्क मिळवलच असं सांगता येत नाही. बघा बरोबर उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करतो तो विद्यार्थी 300 पैकी 300 मार्क मिळवलच असं सांगता येत नाही. पण जो विद्यार्थी 3 पर्याय चुकीचं ठरवतो आणि 1 पर्याय बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करतो तो विद्यार्थी 100% 300 जवळ म्हणजे 300 पैकी 300 मिळवण्याचा निश्चित प्रयत्न करतो. कारण दिलेल्या 4 पर्यायामधील 3 पर्याय जर तो चुकीचं ठरवत असेल तर त्यानं हा का नाही हा का त्यानं याचं तपासलेलं असते. त्यामुळे प्रत्येक प्रश्नातील 4 पर्याय आपल्यासाठी आहेत आणि ते तपासणे गरजेचं आहे. माझी सर्व शिक्षक आणि मार्गदर्शकांना विनंती आहे की मी तुम्हाला सांगितलं की कच्चं करणं गरजेचं आहे आणि या कच्च्यामध्ये हे जे काम आहे पण आपली ही जबाबदारी आहे कच्चं विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. तुम्ही उद्यापासून कच्चं करायचं पहा असं जर सांगितलं तर तसे विद्यार्थ्याच्याकडून कच्चं होणार नाही. कच्चं त्यांनी केलंय काय नाही हे मी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून तसं कच्चं होत नाही.
म्हणजे प्रत्येक प्रश्न तू याला कसं काय केलंस, याचं काय कसं आहे. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर पेशंट पाहिल्यानंतर तो डॉक्टर, ते डॉक्टर साहेब असतील, त्याचं एक्सरेचा रिपोर्ट, सोनोग्राफीचा रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट हे दाखवतात. तशा प्रकारचं हे माझ्यासाठी कच्चं काम करतात. आणि याच्यामध्ये मग ह्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये हे जे कच्चं काम आहे, पहा हे कच्चं काम करतात. त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की प्रश्नाचा शेवटचा भाग, पहा प्रश्नाचा शेवटचा भाग, चारही पर्याय तपासल्यानंतर प्रश्नाचा शेवटचा भाग या मुलीनं, या विद्यार्थ्यांना आमच्या शेवटी नेहमी त्याला अंडरलाईन केले. तर का बरं अंडरलाईन केले असेल, पहिला प्रश्न वाचतो बघा. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. प्रश्नामध्ये, प्रश्नामध्ये माहिती असते ती आधी असते, प्रत्येक प्रश्नामध्ये माहिती असते ती आधी असते आणि त्यानंतर असतो तो शेवटी प्रश्न असतो. विद्यार्थी गडबडीमध्ये प्रश्न वाच माहिती वाचतात आणि त्याच्यावरून पटकन उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल असं विचारलंय, तिथं जर असेल प्रत्येक तुकड्याची लांबीची दुप्पट किती, लांबीची निम्पट किती, लांबी रुंदीपेक्षा कितीनं जास्त आहे. प्रश्न माहिती व 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर हे जे सगळं केलंय, ही सगळी माहिती आहे, त्याच्यावरचेच पुढे मी प्रश्न तयार केलेत की प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. हा त्यांचा प्रश्न, प्रत्येक तुकड्याच्या लांबीची दुप्पट किती, खालील संख्या कोणती, निम्पट कोणती, लांबी आणि मग त्या घटकामध्ये रुंदी असेल किंवा काय असेल तर त्याच्यामधला फरक किती, हे प्रश्न तयार होतात. म्हणजे मला माझ्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी बंधू तुम्ही ऐकताय, तर तुम्ही प्रश्न सोडवताना शेवटच्या घटकाला, त्या प्रश्नातील शेवटचा जो प्रश्न आहे त्याला तुम्ही 100% अंडरलाईन केलं पाहिजे. फक्त अंडरलाईन ही शिक्षकांना किंवा मला मार्गदर्शकांना दाखवण्यासाठी नसेल, तर मी हे त्याचं उत्तर नेमकं काय काढायला लागलोय, कोणत्या गोष्टीसाठी काढायला लागलोय हे मला कळलं पाहिजे. मग याच्यामधून हे येतंय का, हे येतंय का, हे येतंय का, याच्या त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता आपल्याला बुद्धिदोष खूप महत्वाचे आहेत. बघा तुमच्यासमोर, तुमच्यासमोर हा जो मी तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे तो समसंबंधांचा प्रश्न आहे. त्या समसंबंधाच्या प्रश्नामध्ये बघा 25 बरोबर 7 किंवा पुढील प्रश्न काय विचार, पण 25 बरोबर 7च येतं का विद्यार्थ्याचं. 25 ला 7 येईल, 25 ला 10 येईल, 25 ला 9 येईल, 25 ला 29 येईल, 49 येईल, 100 येईल, अशी अनेक अनंत उत्तरे येऊ शकतात. मला यातून सांगायचं आहे शिक्षक खास मार्गदर्शकांना की त्यानं केलेला जो, त्यानं सोडवलेला जो पर्याय आहे, त्यानं जोडवलेला तो कदाचित तुमच्या ह्याच्यामध्ये चूक झाला असेल, त्या उत्तर सूचीमध्ये चूक असेल, पण त्याचा तो 100% चूक आहे का हे तपासणं गरजेचं आहे. कारण का 25 ला त्यानं 2 अधिक 5 म्हणून 7 सोडवला असेल तर त्याचा तो निकष बरोबर आहे. 2 अधिक 2 गुणिले 5 केला असेल आणि 10 केला असेल तोही निकष त्याचा बरोबर आहे. 5 वजा 2 3 चा वर्ग करून 9 सोडवला असेल तर तोही त्याचा निकष बरोबर आहे. कोणत्या वेळी कोणता निकष वापरला पाहिजे आणि काय वापरला पाहिजे हे मात्र 100% त्या विद्यार्थ्याच्याकडून करून घेतलं पाहिजे. आणि एखाद्या विद्यार्थ्याचा निकष चुकीचा, उत्तर चुकीचं आलंय, निकष बरोबर आहे तर त्याची मार्क्स तुम्ही दिली पाहिजे आणि त्याचं समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलंय पण त्याचा निकष चुकीचा आहे, मग हा सुद्धा मार्क बरोबर, मार्क मिळालेत म्हणून त्याचं ते बरोबर आलं का याचंही थोडस आपण तपासलं पाहिजे. म्हणजे मला सांगायचं आहे हे निकष दिसतात, प्रत्येक विद्यार्थ्याचं डोकं वेगळं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करण्याची क्षमता वेगळी आहे, त्यामुळं त्याला कोणतं निकष समजेल पटकन, कोणतं भाग समजेल आणि कोणत्या पद्धतीने जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळं त्यानं केलेलं उत्तर तपासून पहा, त्याचं उत्तर चूक ते चूक ठरवू नका. कारण का याला बुद्धिमत्तेला भरपूर उत्तर आहेत आणि हे जाणीवपूर्वक आपण पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बुद्धिमत्तेमध्ये खूप साऱ्या आकृत्या आहेत.
या आकृत्यामध्ये विद्यार्थ्यानं कोणत्या प्रकारचं कच्चं काम केलं पाहिजे, कशा प्रकारचं कच्चं काम केलं पाहिजे हे पाहूया. आता हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर, सर्वांच्या समोर दिसतोय. हा गटात न बसणारा, गटात न बसणारा आकृती आहे आणि गटात न बसणाऱ्या आकृतीमध्ये तीन कच्चं काम केलंय. बघा, घटीवत प्रतिघटीवत आपण शिकवतो घड्याळ्याच्या दिशेने आणि घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने, तर हिनं तशा प्रकारचा बाण काढलाय आणि या बाणामध्ये तीन आकृत्या चुकीच्या ठरवल्या आहेत. तीन आकृत्या बरोबर घड्याळ्याच्या दिशेने फिरतात. ए पी बी आर सी क्यू, ए पी बी आर सी क्यू हे जे अक्षर आहेत ते अक्षर घड्याळ्याच्या दिशेने फिरतात आणि तिसऱ्या आकृतीतली अक्षर मात्र कोणत्या बाजूने फिरतात हे सर्व त्यानं पाहिलेलं आहे. आणि हे पाहिले याच्याही अगोदरचा एक नियम आहे की प्रथम सगळे घटक पहा, म्हणजे एखाद्या घटकामध्ये बी हा घटक, बी हा अक्षरच नाही तर ती आकृती 100% येईल, म्हणजे याच्यावर काम होणं गरजेचं आहे. त्याच्यामधची पुढची आकृती सुद्धा बघा. आकृतीमध्ये आता क्रमाने येणारी आकृती किंवा ह्याच्यामध्ये आकृती, याच्यामध्ये कोणतं हा इथं नसायला पाहिजे होतं हे याच्यासाठी तिने इथं पर्याय पहिल्या पर्यायामध्ये गोल केले. त्यानंतर यामध्ये हे तिथं गुणिले चिन्ह नसायला पाहिजे होतं म्हणून तिनं गोल केले. म्हणजे सर हे मी आकृती का बाजूला काढली, तर या ठिकाणी गुणिले चिन्ह नसायला पाहिजे होतं. तर या आकृतीमध्ये हे इथं जो डार्क वर्तुळ आहे ते भरीव वर्तुळ आहे ते नसायला पाहिजे होतं म्हणून ते गोल केले. आणि या वर्तुळामध्ये याच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित जातच्या जागी आहे, योग्य आहे म्हणून तिला मी हे केलंय हे तिला सांगता आलं पाहिजे, हे त्या विद्यार्थ्याला सांगता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही कच्चं पाहत आहात. हे कच्चं बोर्डाच्या परीक्षेमध्ये पूर्ण आपल्या पेपरमध्ये केलेलं त्या विद्यार्थीनं कच्चं आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क मिळवणारच या दृष्टीने तिनं प्रयत्न केलेत आणि 292 मार्क करून ती राज्यात दुसरी ही विद्यार्थीने आलेली आहे. म्हणून आणखीन तिला आणखीन दोन प्रश्न सोडवले असते तर तिचा राज्यात पहिला आला असता. म्हणजे प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. एक प्रश्न चुकला तर तुम्हाला तो राज्याच्या मेरिटमधनं घालवू शकतो, एक प्रश्न तुम्हाला जिल्ह्याच्या मेरिटमधनं घालवू शकतो आणि एक प्रश्न तुम्हाला राज्यात पहिला आणू शकतो, एक प्रश्न तुम्हाला जिल्ह्यात पहिला आणू शकतो. हे गरजेचं आहे, कारण का पहिला तो 2 मार्क तुम्हाला पहिला कोण आणि दुसरा कोण ठरवतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्नामध्ये अगदी कच्चं काम जाणीवपूर्वक व्यवस्थित करूया. आता हा तुम्हाला वरवरचा दिसणारा प्रश्नाची आकृती म्हणजे आरशातील प्रतिमा, हा सुद्धा प्रश्न सोडवताना बघा या प्रश्नामध्ये हे 7 इथं असं नसायलाच पाहिजे म्हणून तिनं गोल केलंय, म्हणजे हा पर्याय येणारच नाही. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये हे 7 या प्रश्नाचं असं येतच नाही म्हणून तिनं तेही गोल केलंय. आणि या प्रश्नामध्ये जरा सगळं बऱ्यापैकी वाटतंय म्हणून तसाच ठेवलाय. आणि या प्रश्नामधले 5 असं येणार नाही हेही काढले. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये कोणतं काम कशा प्रकारचं, हा का चूक, हा का चूक आणि हा का बरोबर याच्यावर काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हेच गरजेचं आहे, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नावर तुम्ही काम करत असताना हा 3 पर्याय का चूक हे जोपर्यंत माझा विद्यार्थी ठरवत नाही तोपर्यंत तो त्या प्रश्नाला 2 मार्क मिळवण्यामध्ये थोडासा कमी पडतोय. कारण का प्रत्येक वेळी त्याला बरोबर उत्तर शोधण्याची जर सवय लागली तर तो पटकन एखाद्या जाळ्यात सापडू शकतो. ए आणि बी बरोबर असेल तर तो पटकन ए लिहू शकतो किंवा बी लिहू शकतो, पण पर्याय 4 जर असेल ए व बी बरोबर त्याच्याकडे तो थांबतो. मग हे गरजेचं असण्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी कच्चं करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्नातील 3 प्रश्न चुकीचे कसे आहेत हे गरजेचं आहे. याच्यामुळं आणि ही सवय लावण्यासाठी सर्व महत्वाचं आहे की शिक्षकाने आता याच्या मध्ये तुम्हाला जे जे प्रश्न केले त्याचं कच्चं तुमच्या समोर मी फक्त फ्लॅश करतो. हे बघा, आरशातील पाण्यातील तंतोतंत या आकृतीमध्येही त्यानं तशाच प्रकारचं काम केलेलं आहे. आता इथं ओएक्सचा विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाल, विरुद्ध लिंगी, विरुद्ध लिंगी याचा अर्थ तिला माहिती आता विरुद्ध लिंग त्याचं लिंग बदललं पाहिजे. म्हणजे शेवटच्या भागातच नेहमी प्रश्न असतो हे यातून स्पष्ट होतंय. मला सांगायचं आहे की कच्चं करणं गरजेचं आहे. पुढचा माझा मुद्दा आहे की पेपरवर कच्चं केल्यामुळं आणि त्यानं
प्रत्येक प्रश्नाला वेळ दिल्यामुळं त्याला ज्यादा वेळ लागणार आहे, त्या विद्यार्थ्याला ज्यादा वेळ लागणार आहे. आणि ज्यादा वेळ लागला, ज्यादा वेळ लागला तर त्याच्यामध्ये ज्यादा वेळ जरी लागला तर त्याला 1.5 तासाचा पेपर, पहिले 2-3 पेपर, 4 पेपर त्यानं समजा 2.5 तास सोडवलेत, 1 तास 45 मिनिटं सोडवलेत तरी काही फारस त्याच्यामध्ये त्याला मानण्याची काही गरज नाही की बाबा तुला वेळ जास्त लागतोय. कारण का त्याला सगळं कच्चं जर आपण करू देत असेल तर थोडा 100% आपला एक तोटा होणार आहे की त्याचा जास्त वेळ लागणार आहे. पण मला सांगायचं आहे पहिले 5 ते 6 पेपर त्यानं सोडवल्यानंतर त्याचा वेळ 5 मिनिटांका कमी येईल. नंतर ज्यावेळी 10 पेपर जो सोडवेल त्यावेळी त्याचा 10 मिनिटानं कमी येईल. आणि असं करून 15 ते 20 पेपर त्याच्याकडून सोडवून घेतल्यानंतर तो विद्यार्थी 100% 1.5 तासामध्ये तो पेपर निश्चितच सोडवेल. आणि मग अशा वेळी त्या विद्यार्थ्याचं जे काय असेल कच्चं उईत सगळं ते सोडवणं ह्या गोष्टी होत असतील तर त्याची मार्क्स ही 100% अगदी 300 जवळपास गेलेला असेल. हे गरजेचं आहे. त्यामुळं पहिल्या वेळेला तो विद्यार्थी समजा जास्त वेळ देत असेल तर ती मान्य करायलाही आपली मानसिकता पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्याला अंदाजे लिहायचं बंद करूया. उदाहरणार्थ एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, त्याला समजला नाही आणि त्यानं 3 किंवा 2 गोल करून टाकले तर आणि तेच विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर जर आलं, तेच विद्यार्थ्याचं उत्तर जर बरोबर आलं तर प्रॉब्लेम असा तयार होतो की तो विद्यार्थ्याला ते बरोबर आहे म्हटल्यानंतर आपल्याला तो शंका विचारत नाही. आणि ही शंका विचारत नसल्यामुळं त्याच्या मनामधली ती शंकाच राहते आणि तो प्रश्न किंवा त्या प्रश्नावर आधारित पुढील परीक्षेमध्ये प्रश्न आला आणि तर त्या विद्यार्थ्याला समजलेलंच नाही आणि त्यानं जर त्यानं लिहिलेलं असतंय त्यावेळी त्या 4 पर्यायामध्ये अंदाज टाकलेला उत्तर बरोबरच येईल असं सांगता येत नाही. पाठीमागं आलं म्हणून दरवेळी येईल हे सांगता येत नाही. यासाठी सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांना पहिल्यापासून आपण की त्याच्यावर त्यानं एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही असं वाटत असेल तर तो प्रश्न सोडवू नकोस, त्याचं उत्तर नोंदवू नकोस म्हणून सांगितलं पाहिजे. याच्यामुळं काय होईल, ज्या विद्यार्थ्याचं उत्तर लिहिलेलं नाही तो प्रश्न त्याला समजलेला नाही हे मलाही समजेल, मार्गदर्शक म्हणून शिक्षक म्हणून मलाही समजेल आणि त्याच्यावर मला काम करता येईल. दुसरी गोष्ट, त्या विद्यार्थ्याचं त्याच्याकडे कच्चं नसणार आहे आणि तो सांगेल की हे मला समजलेलं नाही सर, हे मॅडम मला समजलेलं नाही, त्याच्यावर आपल्याला काम करता येईल. त्याचबरोबर तो अंदाजे लिहिणार नाही याची सवय त्यातून बंद होईल. पण त्या प्रश्नासाठी नेमकं तू काय काय केलंस, काय काय विचार केलास, काय काय केलंस याचं कच्चं मात्र आपण आवर्जून पाहिलं पाहिजे. म्हणजे मला सांगायचं आहे प्रत्येक प्रश्नाला अगदी व्यवस्थित तू का हा सोडवलास, तू याचं का थांबलास, कोणत्या गोष्टीपर्यंत आलास आणि इथून पुढे तुला हा ठीक आहे इथून पुढे येत नाही ना, इथून पुढे असं असं आहे आणि इथून पुढे आपण असं असं सोडवू शकतो तुला हे सांगू शकतो. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची की आपण खूप अपेक्षेनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुका असेल, भद्रगड तालुका असेल, राधानगरी तालुका असेल या तालुक्यातील सर्व मार्गदर्शकांनी हे 150 विद्यार्थी आणि 150 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे खूप सारे आमचे बांधव शिक्षक बांधव हे आमच्याशी संवाद साधत आहेत की कोल्हापूरमधून की या मार्गदर्शकांकडून चांगल्या चांगल्या प्रकारच्या कृत्या मधले मार्ग मिळतील. पण मला सांगायचं आहे या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेमध्ये जर चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर मधले मार्ग जास्तीत जास्त बंद केले पाहिजेत. प्रत्येक मधला बघा हे विधान मी जाणीवपूर्वक आणि धाडसाने करतोय कारण या काही प्रश्नासाठी मधले मार्ग उपयुक्त आहे पण प्रत्येक प्रश्नाला तुमची क्लुप्ती आणि मधले मार्ग उपयोगी पडत नाहीत. विद्यार्थी कधी +1 करायचा कधी -1 करायचा कारण का आपले मधले मार्ग बरेचसे +1 -1 अशा प्रकारचेच आहेत. आणि मग या विद्यार्थ्यामध्ये ज्यावेळी +1 करायचा आहे त्यावेळी तो +1 करतो आणि +1 करायचा आहे त्यावेळी तो +1 करतो. सोमवार काढायचा आहे त्यावेळी तो मंगळवार काढतो आणि मंगळवार काढायचा त्यावेळी तो सोमवार काढतो. या गोष्टींच्या चुका होतात त्यामुळं त्याचं कच्चं
तुम्ही ज्याप्रमाणे बेसिक पायाभूत जे आहेत संकल्पना त्यांची उभारणी करून त्याचं एक मार्ग ठरवून त्याच्या प्रकारचं करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मला सांगायचं आहे की मध्ये मार्ग सरसकट देणं खूप घातक ठरू शकतो. तुमच्या विद्यार्थ्याची 2 मार्क तिथं जाऊ शकतात. विद्यार्थ्याला मधले मार्ग कृत्यायाचा अट्टहास किंवा आग्रह करू नये. हा ज्याच्यामध्ये काही समजत नाही त्याच्यामध्ये मधले अगदी नियमित प्रश्न आहे तर नियमित प्रश्नाला 100% मधले मार्ग आहेत. पण अनियमित प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये देखील विद्यार्थी आपला किंवा आपण जर क्लृप्ती मागत असलो तर आपण शिष्यवृत्ती परीक्षेमधले मार्कापासून थोडस लांब जातोय असं मला म्हणावे लागेल. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाला मधले मार्ग हे थोडस थांबूया आणि जो काही संकल्पना आहेत पायाभूत आहेत त्या गोष्टींचा आग्रह धरूया. त्याच्यामुळं तुमचा सराव करताना काय करताना जसा वेळ लागेल सोडवण्याची तुमच्या शिकवण्याची माझ्या शिकवण्याची तुमच्या शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असली वेळ लागेल पण तो विद्यार्थी 100% उत्तरापर्यंत जाईल. कारण का नियमित प्रश्न असतात त्याला क्लृप्ती किंवा तो मधला मार्ग बसतो त्याच्यामध्ये थोडासा बदल केला तर विद्यार्थी गोंधळतो आणि त्याला जे अपेक्षित उत्तर आहे ते त्यात निघत नाही आणि त्या क्लृप्तीमधून निघणारं उत्तर तिथं पटकन असतो आणि तो नोंदवतो आणि याच्यामध्ये तोटा 2 मार्काचा त्याच्या होतो. 2 मार्कच मी सांगितले आहे की 2 मार्कच विद्यार्थी पुढचा कोण आणि मागचा कोण ठरवतात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पायाभूत जे काय आहे ते शिकवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरच सराव घेणं गरजेचं आहे. म्हणजे मला सांगायचं आता काल खूप चांगलं परवा 2-3 दिवस विजय पाटील सरांनी परिमिती आणि क्षेत्रफळ घेतलं तर परिमितीचा आणि क्षेत्रफळाचा प्रश्न आला तर विद्यार्थ्याने 100% तिथं आकृती ही काढलीच पाहिजे. त्या आकृतीमध्ये लांबी लिहिली पाहिजे रुंदी लिहिली पाहिजे. लांबी रुंदीची बेरीज करून परिमिती करत असताना लांबी रुंदी त्याची दुप्पट ह्या सगळ्या गोष्टी पेनावर दिसल्या पाहिजे. म्हणजे हेच आहे त्याच्या सूत्राकडून जाणं पेक्षाही म्हणजे मधल्या मार्गातून जाण्यापेक्षाही तुम्ही त्या कच्च्याचा वापर केला तर अधिक जवळ जाल आणि 100% तुम्हाला त्या प्रश्नाला 2 मार्क मिळवण्याची खात्री मात्र 100% मिळेल. त्याचबरोबर बुद्धिमत्तेतला सर्वात महत्वाचा प्रश्न की बुद्धिमत्तेत जे प्रश्न सुटतात ते सोडवतात विद्यार्थी पण जे प्रश्न सुटत नाहीत आता संख्या मालिकेमध्ये किंवा आकृतींच्या क्रमाने येणाऱ्या आकृतीमध्ये किंवा एखाद्या आकृतीमध्ये किंवा क्रमाने येणाऱ्या संख्येमध्ये एखादा प्रश्नाचा निकष लवकर लागत नाही आणि विद्यार्थी त्याच प्रश्नामध्ये नेहमी नेहमी गुंतून राहतात आणि याच्यामुळे तोटा काय होतो की पुढील प्रश्नाकडे वेळ लागत नाही वेळ पुरत नाही. याच्यावेळी आपण जाणीवपूर्वक त्या विद्यार्थ्याला सांगितलं पाहिजे की याच्यामध्ये त्या प्रश्नालाही 2 मार्क आहेत आणि त्याच्या प्रश्नामध्ये फार गुंतून राहण्यापेक्षा पुढील प्रश्नाकडे ज्यावेळी तुम्ही जाल ते पुढचे प्रश्न सोडवाल आणि कालांतरानं थोड्या वेळानं त्या प्रश्नाकडे आला तर त्या प्रश्नाचा निकष पटकन समजून जातात. कारण ज्यावेळी आपण एका प्रश्नावर प्रत्येक तोच विचार करत जातो त्यावेळी तोच तेच संबंध लागत जातात आणि त्याच्यापेक्षा वेगळे संबंध लागत नाही. त्यामुळे तो प्रश्न सोडून देणं पटकन गरजेचं आहे. तो प्रश्न दिल्यानंतर पुढील प्रश्न गेल्याकडे बाळांनो पुढील प्रश्नाकडे गेल्यानंतर पुढील प्रश्न सोडवा त्याच्या पुढील प्रश्न सोडवा त्याच्या पुढील प्रश्न सोडवा असे सोडल्यानंतर मग राहिलेला उरलेली जी 10 मिनिटं असतील 15 मिनिटं असतील त्याच्यामध्ये त्या प्रश्नाच्या पाठीमागे लागा आणि तो प्रश्न त्यावेळी नवीन विचारानं नवीन संकल्पनेने सोडवायला लागूया. कारण का त्यावेळी मधल्या काळामध्ये बराचसा तुमचा तो प्रयत्न केला असणार त्याच्यापेक्षा वेगळा प्रयत्न 100% त्याला लागून होतो आणि मग त्यावेळी या प्रश्नाची 100% तुम्हाला निकष लागून जाऊ शकतात आणि त्याचे मार्क मिळू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजपासून आतापासून आपण जो प्रश्न सुटत नाही तो प्रश्न थोडासा बाजूला ठेवूया आणि इतर पुढच्या प्रश्नांच्याकडे आपण काय करायचं वळायचं. पुढील प्रश्न सोपे प्रश्न जेवढे आहेत तेवढे सोडवून घेत असा. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क तुम्हाला मिळवायचे असल्यामुळे तुम्ही तो प्रश्न प्रत्येक 2 मार्काचा प्रश्न तुमच्यामध्ये 2 मार्क वाढवत जातील आणि मग जो अवघड प्रश्न वाटतोय तुम्हाला काठीण्य थोडासा वाटतोय त्याला किंवा क्रिया जास्त ज्याच्यामध्ये करायला लागतात तो प्रश्न शेवटच्या भागामध्ये शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. हे सर्व गरजेचं आहे. याच्याबरोबर आणखीन महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये आता साधारणतः 60 ते 70 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जे पेपर साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता
राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये जर विचार केला तर साधारणतः आता 20 प्रश्नपत्रिका सेट म्हणजे गणित मराठी गणित पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 इंग्रजी बुद्धिमत्ता या दोन्हीही पेपरांना आपण एक सेट म्हणतो. असे कमीत कमी 20 पेपर सर्व शाळेमध्ये सरावाच्या सराव झालेले आहेत. त्याचबरोबर तालुका स्तरावर त्यांच्या त्यांच्या पंचायत समिती स्तरावर ज्या त्या त्या तालुक्याच्या 2 सराव चाचण्या कमीत कमी 2 सराव चाचण्या सर्वच ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळं सरावाच्या मध्ये आणि प्रश्नपत्रिके सोडवण्यामध्ये थोडेसे पुढे असतील. मग आपण ही प्रश्नपत्रिका आता अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर प्रत्येकानं आज या घडीला किती प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आणि मग आपण किती प्रश्नपत्रिका इथून पुढे सोडवू शकतो याचा विचार करणं मार्गदर्शक आणि गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्याकडून सरसकट प्रत्येक वेळी प्रश्नपत्रिका सोडून घेणं, प्रश्नपत्रिका सोडून घेतल्यानंतर त्याच्यावर त्याच्या सगळ्या प्रश्नांची बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या शंका घेणं हेही गरजेचं आहे. आपण शंका घेत असताना सुरुवातीच्या 5 ते 10 प्रश्नपत्रिका मला तर वाटते प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 75 पर्यंत आपण सोडवून दिल्या पाहिजे. अशा प्रकारचं कच्चं आणि अशा प्रकारचं या प्रश्नाचं सोडवणूक मला आवश्यक होती आणि याच्यावर थोडस पहिल्या 10 प्रश्नपत्रिकांमध्ये आपण ते काम केलेलं पाहिजे. याच्यामुळे होईल काय, आपण साधारणतः शंका घेत असताना तुम्ही किंवा मी किंवा इतर सर्वजण जे विद्यार्थ्याचं चुकलेलं आहे जे जास्तीत जास्त चुकलेलं आहे त्याच्यावरच फक्त आपण काय करतो जास्त वेळ देतो आणि कठीण आहे त्यालाच जास्त वेळ देतो. पण जे जे राज्यात किंवा अतिशय ज्यांनी चांगले चांगले मार्क्स मिळवले आहेत त्यांचे सोपेही प्रश्न बऱ्याच वेळा चुकलेले आहेत आणि सोप्या प्रश्नालाही 2 मार्क असतात आणि अवघड प्रश्नालाही 2 मार्क असतात. मला सांगायचं आहे की याच्यामध्ये प्रश्न सोडवत असताना त्या पेपरमधील जे जे काही प्रश्न आहेत ते 1 नंबरच्या प्रश्नापासून 75 नंबरच्या प्रश्नामध्ये त्यावेळी तुम्ही शंका घेताय त्यामध्ये सोपे अवघड सगळेच प्रश्न येतात आणि त्याच्यामध्ये पहिल्या 5 ते 10 प्रश्नपत्रिकामध्ये विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर विद्यार्थ्याच्या नजरेसमोर आणि विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे तुम्ही फिट करताय. त्यांच्या समोर ती प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेत तो कच्चं करू दे. तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, हा आकृतीचा प्रश्न कसा सोडवायचा त्या पेपरवर तुम्ही आम्ही त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे दाखवलेला पाहिजे. हे जर झालं तर विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये विद्यार्थ्याच्या नजरेसमोर पेपर कसा सोडवायचा, आकृतीचे प्रश्न कसे सोडवायचे आणि त्याचं कच्चं कसं करायचं हे समजेल. म्हणून मला सांगायचं की पहिले साधारणतः 10 प्रश्नपत्रिका किमान 5 प्रश्नपत्रिका तरी एक पहिल्या प्रश्नापासून 75व्या प्रश्नापर्यंत आपण सोडवून दिल्या पाहिजे. निव्वळ निव्वळ विद्यार्थ्यांचं जे चुकलंय किंवा जे अवघड आहे त्याच्याकडे पाहता सोप्यापासून पूर्ण सगळ्या पेपर सोडून दिला पाहिजे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कसा सोडवायचा हा मार्ग निर्माण होईल. त्याचबरोबर संख्येनं जास्त विद्यार्थी जर आणायचे असतील, संख्येनं आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संख्येनं जास्त विद्यार्थी आणणं इतकी सोपी गोष्ट राहिलेली नाही. कारण 337 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बसतात आणि झपाटून 2022 262 मेरिट लागलं होतं तर गेल्या वर्षी 252 मेरिट लागलं होतं. 252 हा जिल्ह्याची कट ऑफ लाईन होती आणि 2022 262 गुणांची कट ऑफ लाईन होती. म्हणजे 260 गुणांचा विद्यार्थी त्या स्पर्धेत त्या त्या जिल्हा गुणवत्ता यादीत नव्हता. 262 असणाऱ्या गुणवत्ता यादीमध्ये गुणवत्ता जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तब्बल 15 विद्यार्थी आमच्या शाळेचे म्हणजे माझ्याकडे वर्ग होता आमच्या शाळेचे बसले होते. मग संख्येनं जास्त विद्यार्थी तुम्हाला आपल्याला मार्गदर्शकांना जर बसवायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच त्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं कच्चं तपासणं गरजेचं आहे. त्यानं काय केलंय काय नाही तो कोणत्या ठिकाणी चुकलाय हे पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थी कच्चं करत कधी करतात, जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांचं कच्चं नीट तपासत नाही तोपर्यंत विद्यार्थी कच्चं करत नाहीत. विद्यार्थी बंधू ऐकत आहेत तर विद्यार्थ्यांना माहिती आहे की
सरांनी 2 किंवा 3 दिवस 4 दिवस अभ्यास तपासला नाही तर 5व्या दिवशी थोडासा अभ्यास करताना टंगळामंगळ करता करता की नाही बाळांनो? ठीक आहे, सांगू नका म्हणजे बोलू नका, तुमच्या मनातलं सर्वांना समजू शकतं. मग असं जर होत असेल तर कच्चं आपण नेहमी तपासलं नाही तर विद्यार्थी कच्चं करण्यामध्ये थोडस चालढकल करतात, त्यामुळं आपणही त्याचं कच्चं केलंय का नाही ते तपासणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि इयत्ता 5वीच्या दृष्टीनं तर इतकं गरजेचं आहे, कारण का 5वीचा वय विचार विचार करता 10 ते 11 वर्षाचेच मूल आहे ते आपलं, आणि ह्या त्यामध्ये गडबड किंवा गोंधळ ही 100% त्या वयाचा दोष आहे आणि ती त्याकडून होणारच. मग याला त्या वयाला बांधण्यासाठी 100% आपल्याकडं काय पाहिजे, त्याचं कच्च्यामध्ये त्याला गुंतवलं पाहिजे. म्हणूनच मी काल मॅडमांना विनंती केली होती की आजच्या लेक्चरसाठी जास्तीत जास्त शिक्षक सहभागी झाले तर मला त्यांच्याशी बोलताना चांगलं वाटेल, आणि त्यांना जे काय आहे कशा प्रकारचा पॅटर्न हा उभा आहे, कशा प्रकारचं पॅटर्नवर या काम करतात शिक्षक याचं मला सांगता येईल. त्याचबरोबर सगळ्याच विषयांना तेवढंच महत्व दिलं पाहिजे, म्हणजे काही काहींना गणित या विषयामध्ये आवड असेल आणि गणित या विषयाच फक्त जर उदाहरण घेत असेल तर गणित मधली मार्क वाढवू शकतात, बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी यामधले मार्क कमी होऊ शकतात आणि परिणामी एकूण विचारामध्ये एकूण त्याच्यामध्ये सर्व एकूण बेरीज कमी होऊ शकते. म्हणून मला सांगायचं आहे की विद्यार्थ्यांनी सर्वच मराठीमधले काही कच्चे दुवे आहेत त्याच्यावरही काम करायला पाहिजे, गणितामधली काही कच्चे दुवे आहेत त्याच्यावरही काम करायला पाहिजे, बुद्धिमत्ता इंग्रजी या सर्वांच्यावर काम करायला पाहिजे. आता मराठीमध्ये या 60 दिवसांमध्ये 70 दिवसांमध्ये कोणत्या गोष्टीवर आपण जास्तीत जास्त काम करायला पाहिजे, जे विद्यार्थ्यांना नाम आणि नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यामधील जर विचार केला तर बाळांनो नाम आणि विशेषण मधल्या काही घटक नाम आहे की विशेषण आहे यामध्ये थोड्याशा अडचणी येतात. म्हणजे माझ्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांना भाववाचक नाम आणि विशेषण याच्यामध्ये थोडी अडचणी येतात. मग असे जे अडचणीचे प्रश्न आहेत त्याच्यावर या ग्रुपच्या माध्यमातून किंवा जे तज्ज्ञ शिक्षक आहेत, मग अहमदनगर जिल्ह्यातील असेल, नाशिकमध्ये असेल किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात असेल, यांच्याशी चर्चा करून किंवा आपल्या केंद्रातील असतील तालुक्यातील असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर काम होणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो भाववाचक नाम आणि विशेषण यांच्यामध्ये विद्यार्थ्याला गोड गोडी गोडवा, बघा विद्यार्थ्यांना गोड गोडी गोडवा हे जर शब्द दिले तर त्याच्यामधील नाम कोणते आणि विशेषण कोणते याच्यामध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात. मग याच्यामध्ये काही मधले मार्ग आहेत की जो 100% त्यासाठी बसतो तो जर वापरला तर विद्यार्थी 100% त्या प्रश्नापासून तो बाजूला जाणार नाही. मग याच्यामध्ये शौर्य शूरता शूर गोडी गोडवा गोड याच्यामधलं नाम आणि विशेषण ओळखू शकतो. तो मधला मार्ग असा सांगता येईल. मग हा मधला मार्ग तज्ज्ञांच्या माध्यमातून इतरांच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नावर असणाऱ्या अडचणीतून या ग्रुपच्या माध्यमातून त्याची सोडवणूक होईल. प्रत्येक घटक सरसकट शिकवणं आत्ता गरजेचं नव्हतं, म्हणजे अगदी सोपे सोपे घटक त्यातले या काळामध्ये घेणं गरजेचं नाही, तर कुठल्या काळा कुठल्या घटकामध्ये जे अडचणी येतात त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. मग याच्यामधला आता हा जो नाम सर्व नाम आणि विशेषण आहे याच्यामध्ये जर लिंगाचा वापर केला बाळांनो, बघा मी समजावून सांगतो पूर्ण शांतपणे ऐकून घ्या. लिंगाचा वापर केला लिंग तो ती ते, म्हणजे तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुसकलिंग, हे तुम्हाला माहितीच आहे. याचा वापर केला तर नाम आणि विशेषण हे दोन गोष्टी ओळखू शकतात. आता तुम्ही म्हणाल ते कसं, तर पहा गोड या शब्दाला आपण नाम लिंग लावू तो गोड तो पेढा गोड असू शकतो बाळांनो, ती गोड ती जिलेबी गोड असू शकतो बाळांनो, ते गोड ते पान गोड किंवा ते एखादी गोष्ट ते असू शकतं. म्हणजे गोड या शब्दाला तो ती ते
हे तिन्ही पर्याय लागले, तिन्ही लिंग लागतात, याचा अर्थ ते विशेषण आहे. विशेषणाला तिन्ही लिंग लागतात, कारण का विशेषण म्हणजे विशेष माहिती सांगणारा शब्द. आणि गोडी, गोडी या शब्दाला विशेषण लावूया पहा, गोडी या शब्दाला लिंग लावूया पहा, ती गोडी. बघा ती गोडी, तो गोडी होईल का पहा, ते गोडी होईल का पहा, ती गोडी. हा ती गोडी हा एकमेव होत होतोय, याचा अर्थ हे नाम आहे, कारण का नामाला एकच लिंग असते. काही लिंग, काही नामांना दोन लिंग आहेत, पण इथं आपण भाववाचक नाम आणि विशेषण यांच्यामध्ये ज्यावेळी फारकत करतो, त्या दोन शब्दामधले लिंग नाम कोणतं आणि विशेषण कोणतं याच करतो, त्यावेळी ते गरजेचं आहे. पहा मी आणखीन दुसरा शब्द घेतो, गोडवा. आता गोडवा, साखरेचा गोडवा खूपच छान आहे. गोडवा, या साखरेचा गोडवा खूपच छान आहे. किंवा आणखीन काहीतरी वाक्य असेल, मग या गोडवा या शब्दाचा ना जात ओळखा. मग गोडवाला आता आपण लिंग लावून पाहूया, तो गोडवा, ती गोडवा, कि ते गोडवा. कुणीतरी माईक चालू करून सांगा बाळांनो, तो गोडवा, ती गोडवा, कि ते गोडवा. ओके, सगळ्यांची माईक बंद करूया. तो गोडवा होत असेल तर त्याच्या समोर एकच लिंग लागतंय, तो म्हणजे पुल्लिंग, किंवा तो म्हणजे ते 100% नाम आहे. आणि गोडीला मात्र तीन लागतात. बघा, सुंदर, तो सुंदर, ती सुंदर, ते सुंदर. तो मुलगा सुंदर, ती मुलगी सुंदर, ते चित्र सुंदर. पण सुंदरता, बघा सुंदरता, आता सुंदरता या शब्दाला जर लावायचं असेल लिंग, तर बघा ती सुंदरता, तो सुंदरता, कि ती सुंदरता, ते सुंदरता. याच्यामध्ये तुम्हाला जर विचार केला तर ती सुंदरता हे एकमेव असतं, याचा अर्थ ते नाम आहे. हा जो मधला मार्ग आहे, तो मधला मार्ग किंवा ही क्लुप्ती आहे, ही जे अवघड घटक आहेत त्यांच्यावर तुम्हाला आपल्याला सर्वांच्यावर देता येईल, आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा तुमच्या इतर गोष्टीतून तुम्हाला देता येईल. सरसकट सगळ्या प्रश्नांना जे सोपे आहेत त्यांना ही क्लुप्तीची गरज नाही, त्याचं कच्चं आहे, तो त्याप्रमाणे करू दे. आणखीन एकदा हा प्रश्न समजावून देतो, जर एकच लिंग लागलं तर ते 100% नाम आहे बाळांनो, आणि ज्याच्यामध्ये तिन्ही लिंग लागतात ते 100% विशेषण आहे. म्हणजे यामध्ये मला सांगायचं आहे की ज्या प्रश्नावर कच्चं काम, आता काही काही विद्यार्थ्यांना पेक्षा जास्त, पेक्षा कमी असे प्रश्न समजत नाही, मग त्याच्यासाठीही मधले मार्ग आहेत. त्यानंतर काहींना कितीने कमी, तीनने कमी, तीनने जास्त, मग उत्तर लिहितो तीनने जास्त, त्यावेळी उत्तर येते तीनने कमी, याही यासाठी आहेत. मग यावर आपण काम करू शकतो पुढील लेक्चरमध्ये, त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि कोणत्या प्रकारचं काय येतोय हे आपण पाहू शकतो. मला सर्व शिक्षक बंधूंना, मार्गदर्शकांना सांगायचं आहे की जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांचं कच्चं तपासत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना 2 मार्क वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणून त्यांचं कच्चं तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यानं जसं तुम्हाला, तुम्ही फळ्यावर एखादा प्रश्न सोडवून दाखवता, त्या प्रश्नामध्ये प्रत्येक रीत वाईज सोडवून दाखवता, इतकंही कच्चं त्याच्याकडून घेण्याची गरजेचं नाही. त्यामधला पटकन उत्तर तो काढेल, त्याच्या गिजबडीत अक्षरात काढेल, पण ते तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं त्याच्याकडून कच्चं करून घेऊया. ते सर्व प्रश्नाचं कच्चं त्या पेपरवरच करता येईल याचाही विचार करूया, कारण शेवटच्या परीक्षेमध्ये पेपर शिवाय इतर कोणतंही पान विद्यार्थ्याला आत नेण्यासाठी किंवा कच्चं करण्यासाठी अलाउड नाही आहे. मग तो विद्यार्थी त्याच्याकडून कच्चं जर त्या पेपरवर करायची सवय झाली, त्या वेगळ्या पेपरवर करायची सवय झाली कच्च्या पानावर, आणि ते कच्चं पान जर पर्यवेक्षकाने काढून घेतलं
तर विद्यार्थी आपला हतबल होईल, त्याला विद्यार्थ्याला आपलं काहीतरी चुकलंय असं वाटेल आणि आता कसं कसं करायचं हा प्रश्न त्याच्या समोर पडेल. त्यामुळं सगळ्यांनी पेपर जो आपण सरावासाठी देतोय तो सरावासाठी पेपर जो देतोय तो सरावासाठी पेपर त्या पेपरवरच कच्चं करून घेऊया आणि म्हणजे विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचा सराव होईल. मी आज ही मीटिंग झाल्यानंतर कालच आमच्या राधानगरी भुदरगड तालुक्यामध्ये जो पेपर झाला होता त्याचा त्याचा एक पेपर सेट मराठी गणित आणि इंग्रजी बुद्धिमत्ता हा पेपर सेट आणि त्याची उत्तरपत्रिका मात्र मी सायंकाळी सोडेल, तर ती उत्तरपत्रिका आणि तो पेपर तुम्ही सोडवा आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं कच्चं काम केलेलं हे तुमच्या शिक्षकांना आणि मार्गदर्शकांना दाखवा की या प्रश्नाचा कच्चं थोडासा वेळ लागेल बाळांनो, पण 100% 2 मार्क मिळवण्यासाठी ते गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्न 2 मार्क मिळवला, 300 पैकी 300 मार्क जर आपण जवळ जायचं असेल, 300 पैकी 300 मार्कच्या जवळ जायचं असेल तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क मिळवणं गरजेचं आहे. छोटी छोटी टार्गेट ठेवूया, 300 पैकी 300 हे मोठं टार्गेट आहे, त्याच्यापेक्षा छोटं टार्गेट माझ्यासमोर काय, माझ्यासमोर आलेला हा प्रश्न आहे तो मी या प्रश्नाला 2 मार्क मिळवणारच. मग या प्रश्नासाठी हे 4 माझ्याकडे पर्याय आहेत, या 4 पर्यायामधलं 3 पर्याय जे चुकीचे आहेत ते मी बाजूलाच काढणार आणि बरोबर असणारा 1 पर्याय तो बरोबरच आहे म्हणून तो लिहिणार, नोंदवणार आणि तो योग्य ठिकाणी नोंदवणार. हे ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून घडेल त्यावेळी प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क मिळत जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क मिळत झाल्यानंतर 100% तुमच्या तुमच्या हातामध्ये तुमच्या खिशामध्ये 300 पैकी 300 मार्क मिळायला काहीच हरकत नाही. मी एखादा घटक घेण्यापेक्षा सर्व शिक्षकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नेमकं कोणत्या पद्धतीनं जायला पाहिजे किंवा इथला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक सर्व मार्गदर्शक कोणत्या पॅटर्नने कोणत्या जातात याच्याशी थोडीशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका किमान या ठिकाणी 50 ते 100 प्रश्नपत्रिका आमच्या इथं सोडून घेतल्या जातात, त्याच्या शंका निरसन या सगळ्या गोष्टी केल्या जातात, म्हणूनच त्याच्यामध्ये मार्कामध्ये तेवढ्या चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांचं रसिकेज किंवा स्पर्धात्मक वातावरण आहे. आजही इथून पुढे आपल्याकडून जे 60-70 दिवस आहेत त्याच्याकडून कमीत कमी 50 प्रश्नपत्रिकांचं सेट होऊ शकतात. दररोज एक प्रश्नपत्रिका घेतल्या, एक सेट केला, त्याच्या शंका घेतल्या तर हे काम होऊ शकतं. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकालाही महत्व देऊया, पाठ्यपुस्तकावर आधारित इंग्रजीचे मराठीचे आणि बुद्धिमत्तेतील परिसराभ्यास 1-2 चे प्रश्न आहेत की जे प्रश्न पाठ्यपुस्तकावरच आधारित आहेत आणि ते पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत, त्यामुळे पाठ्यपुस्तकातील प्रश्न पाठ्यपुस्तकावर भर देऊया. त्याचबरोबर महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांनी जी मार्गदर्शिका पुरवलेली आहे, जे पुस्तक पुरवलेलं आहे त्याचाही वापर अगदी चांगल्या पद्धतीने करूया. त्याच्यामध्ये सोप्या स्तरापासून अवघड स्तरापर्यंतचे सगळे प्रश्न पुरवलेले आहेत. इतर वेगवेगळ्या प्रकाशनचे जे प्रश्न सोडवतात किंवा मार्गदर्शिका घेतात त्याच्यामध्ये परीक्षा परिषद पुणे यांच्या आपण जी शासकीय जी मार्गदर्शिका आहे दोन्ही पेपरची आहे, 8वीची आहे 5वीची आहे, त्याचाही वापर करूया आणि त्याच्यातील प्रश्न जे तंतोतंत बोर्डाच्या परीक्षेमध्ये सारखे विचारले जातात त्याचाही वापर करूया. आता 8 वाजत आलेले आहेत त्यामुळं आपण इथलं आपलं लेक्चर थोडस संपवण्याच्या दृष्टीने घेऊया आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पुढील येणाऱ्या 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि ज्या काही सूचना सांगितल्या आहेत त्याचा वापर करावा असं मी विद्यार्थी वर्गाला विनंती करतो. त्याचबरोबर सर्व शिक्षक वर्गांना विनंती करतो आणि सर्व शिक्षक वर्गांना विनंती करतो की अशाच पद्धतीनं किंवा याच्याही पेक्षा वेगळा जर आपण सराव करत असाल किंवा काय असेल तर ते ग्रुपमध्ये डिस्कशन होणं चर्चा होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ग्रुपमध्ये बोलत नाही तोपर्यंत आपल्या समस्या मांडत नाही तोपर्यंत त्याच्यातून मार्ग निघत नाही. दुसरी गोष्ट सर्वांना सर्व काही येतं असं नाही, त्यामुळं प्रत्येकामध्ये काही गोष्ट स्ट्रॉंग असतात काही गोष्ट वीक असतात त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करूया. आमचे वैयक्तिक फोन नंबर या ग्रुपवर आहेत, त्याचबरोबर व्हॉट्सअपवर तुम्ही शंका विचारल्या तर त्याचं कसं सोडवायचं काय सोडवायला देऊ शकतो वेळ नसेल
तर आपण त्याच्यावर इतर मार्गदर्शक इतर तज्ञ आहेत तेही देऊ शकतात, किंवा तुम्ही वैयक्तिक नंबरवर जरी पाठवलं व्हॉट्सअपवर तर त्याच्यावर किंवा कॉल केला तर त्याच्यावर नेमकं कोणतं मार्गदर्शन आपल्याला आवश्यक आहे ते समजेल. सरसकट एखाद्या प्रश्नातील हा हा भाग एवढा आपल्याला समजत नाही, आमच्या विद्यार्थ्यांना हा हा जरासं विद्यार्थी चुकतात याच्यावर काम करणं गरजेचं आहे, तर तो घटक 100% तुमच्या समोर घेऊन यायला आवडेल. म्हणून मी आज फळ्यावर किंवा याच्यावर गोष्टी न घेता तुमच्याशी संवाद साधणं आणि तुमच्याशी नेमका कोणत्या गोष्टीशी शिष्यवृत्ती घेऊन जाणं गरजेचं आहे हे मानण्याचा प्रयत्न केला. आणि मी पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राधानगरी यांचं मी आभार मानतो की एवढ्या मोठ्या विद्यार्थी दैवतांना आणि सर्व माझ्या मार्गदर्शक बंधू भगिनींना वार्तालाप आणि संवाद साधण्याची मला संधी दिली. त्याचबरोबर जिल्हा परिषद अहमदनगर यांनी खूप मोठा प्लॅटफॉर्म जो ऑनलाईनच्या माध्यमातून असेना जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षक त्यांच्या जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षक या विद्यार्थ्यांच्या समोर त्या चार्जअप करण्यासाठी त्यांचं मोटिवेशन वाढवण्यासाठी त्यांना अडणाऱ्या गोष्टीसाठी जो अहमदनगर जिल्हा परिषद आणि प्रशासनानं जो काही हा उपक्रम केलेला आहे तो खरोखरच स्तुत्य आहे, खरोखरच चांगला आहे. यातून विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्ञानामध्ये विद्यार्थ्यांच्या सरावमध्ये निश्चितच चांगल्या प्रकारचा फरक पडणार आहे. धन्यवाद.